नमस्कार, मी डॉक्टर महेश व्यंकटराव देवकते. मी मनोविकार तज्ज्ञ असून जगदाळे मामा हॉस्पिटल बार्शी तसंच मनदर्पण न्यूरोसायकॅट्री क्लिनिक बार्शी इथे मनोविकार तज्ज्ञ म्हणून कार्यरत आहे. आज मी तुमच्यासमोर डिप्रेशन किंवा नैराश्य, एक मानसिक आजार, या विषयावर थोडंसं बोलणार आहे. नैराश्य किंवा डिप्रेशन हे जे आहे हा एक मानसिक आजार असून त्याची ठराविक काही कारणं आपण सांगू शकतो. तर आपण जे बोलणार आहोत त्याच्यामध्ये कारणं, त्याची लक्षणं काय असतात आणि निदान आणि उपचार कसे केले जातात याविषयी थोडक्यात मी माहिती तुम्हाला देऊ इच्छितो. कारणांमध्ये जर बघायला गेलं तर बायो सायको सोशल मॉडेल अशा पद्धतीनं आपण त्याचं कारण देऊ शकतो. हे तीन स्तर आहेत, बायोलॉजिकल, सायकोलॉजिकल आणि सोशल. बायोलॉजिकल स्तरावरतीचे जे कारणं आहेत ते जर पाहिली त्यामध्ये असं दिसून येतं की मेंदूमध्ये काही रासायनिक बदल घडतात ज्यामध्ये प्रामुख्याने सिरोटोनिन नावाचं जे रसायन आहे ते कमी पडायला लागतं आणि त्याच्यामुळे आनंदाचा अभाव निर्माण होतो आणि पेशंटला सतत उदासपणाची भावना निर्माण होते. पुढचा आहे स्तर तो म्हणजे सायकोलॉजिकल, ज्याच्यामध्ये व्यक्तीचं लहानपणापासूनचे जडणघडण, व्यक्तीच्या स्वभावाचे गुणधर्म, व्यक्तिमत्वामधले गुण विशिष्ट आणि याच्यावरून काही लोकांमध्ये नैराश्याचं प्रमाण अधिक दिसून येतं. तिसरा स्तर आहे तो म्हणजे सोशल, आणि ज्याच्यामध्ये सामाजिक स्तरावरती काही घटना घडतात किंवा काही अनपेक्षित संकटांना सामोरं जावं लागतं आणि तिथून काही वैयक्तिक लॉस झाला, वैयक्तिक काही हानी झाली तर त्याच्यातनं पण नैराश्य निर्माण होतं. ही कारणं पाहिल्यानंतर आपण त्याची लक्षणं जाणून घेऊया. तर डायग्नॉस्टिक अँड स्टॅटिस्टिकल मॅन्युअल यांनी काही निकष दिलेले आहेत. त्या निकषांच्याद्वारे खालीलपैकी काही लक्षणं जर पेशंट्समध्ये दिसली तर त्यांना आपण नैराश्य झालं आहे किंवा नैराश्याचा हा आजार झालेला आहे असं आपण म्हणू शकतो. प्रामुख्याने लक्षणांमध्ये असं सांगितलं गेलेलं आहे निकषांमध्ये की जवळपास मागील 15 दिवस किंवा 15 दिवसांपेक्षा अधिक काळासाठी सततचा वाटणारा उदासपणा, जवळपास मागील 15 दिवसांपासून दररोज किंवा रोजचा दिवस बराच वेळ वाटणारा कमालीचा निरुत्साह, जवळपास दररोज झोप कमी किंवा जास्त लागणे, जवळपास दररोज भूक कमी किंवा जास्त लागणे, जवळपास रोजच ऊर्जेचा अभाव जाणवणे किंवा सततचा थकवा जाणवणे, जवळपास दररोज व्यक्तीला एक निष्क्रियतेची भावना निर्माण होते किंवा अस्वस्थपणाची भावना सतावते. पुढचं लक्षण असं आहे की जवळपास दररोज पेशंटला एक अपराधीपणाची भावना येते किंवा गिल्ट वाटायला लागते किंवा स्वतःला आत्मविश्वास कमी आणि न्यूनगंडाची भावना यायला लागते. पुढचं एक महत्त्वाचं लक्षण असं दिलं आहे की त्याच्यामध्ये पेशंटला स्वतःला एकाग्रतेचा अभाव जाणवायला लागतो, वैचारिक क्षमता खुंटल्यासारखी वाटते, निर्णय क्षमता कमी झाल्यासारखी वाटते. तसंच प्रामुख्यानं शेवटचं आणि अति महत्त्वाचं लक्षण म्हणजे पेशंट्सला पुढे आपला काहीच होऊ शकणार नाही म्हणजे आशावाद संपतो, आपल्याला कोणी मदत करणार नाही, हेल्पलेसनेसची भावना यायला लागते आणि वर्थलेसनेसची भावना यायला लागते आणि त्यातनं कधी कधी आत्महत्येचे विचारही यायला लागतात किंवा कधी कधी काही पेशंट्समध्ये आत्महत्या करण्याचा प्रयत्न देखील केला जातो. ह्या विविध लक्षणांपैकी 5 पेक्षा अधिक लक्षणं जर असतील आणि त्याच्यामध्ये 2 गट प्रामुख्याने असतील, त्याच्यामध्ये सततचा उदासपणा आणि सततचा निरुत्साह या जर गोष्टी असतील तर मनोविकार तज्ज्ञ त्या रुग्णाला नैराश्य झालं आहे असं निदान करतात. हे निदान केल्यानंतर उपचार पद्धतीकडे आपण येऊया. तर उपचारांमध्ये पेशंटच्या नैराश्याच्या तीव्रतेनुसार उपचार पद्धती ठरवली जाते. जर नैराश्य हे सौम्य प्रकारचं असेल तर बहुतांशी वेळेला काउन्सिलिंग किंवा समुपदेशनाच्या माध्यमातून पेशंटवर उपचार केले जातात. जर नैराश्य हे मध्यम किंवा तीव्र स्वरूपाचं असेल तर त्याला काउन्सिलिंग प्लस मेडिसिन्स म्हणजे औषधोपचार प्लस काही कॉग्निटिव्ह बिहेवियरल थेरपी किंवा इमोटिव्ह बिहेवियरल थेरपी, रॅशनल इमोटिव्ह बिहेवियरल थेरपी अशा वेगवेगळ्या सायकोथेरपीज वापरल्या जातात. बहुतेक वेळेला किंवा कधी कधी असंही होतं की पेशंटचं जे नैराश्याचा आजार आहे तो अतितीव्र स्वरूपाचा असतो, ज्याच्यामध्ये पेशंटचं सायकोमोटर रिटार्डेशन होतं, म्हणजे
व्यक्तीची विचार क्षमता तर फुटतेच, परंतु त्याच्या रोजच्या हालचालींवरती पण खूप मर्यादा यायला लागतात. किंवा पेशंटच्या आयडियाज, सुसाइडल आयडियाज असतील किंवा आत्महत्येचे विचार प्रबळ असतील, तर कधी कधी ECT दिली जाते, म्हणजे विद्युत मानसोपचार, ज्याच्यामध्ये पेशंटला आपण साध्या भाषेत म्हणतो की शॉक ट्रीटमेंट दिली जाते. ती अत्यंत साधी, सोपी आणि खूप सुरक्षित अशी ट्रीटमेंट आहे. ह्या उपचारांमधनं पेशंट पूर्णपणे 100% बरे होतात. खूप सारे गैरसमज ह्या उपचार पद्धतींबद्दल आहेत, तर व्यवस्थित आणि योग्य वेळी उपचार घेतल्यास किंवा फॉलोअप ठेवल्यास, मनोविकार तज्ज्ञांकडनं योग्य ते उपचार घेतल्यास नैराश्य हा आजार पूर्णपणे बरा होतो, याच्यामध्ये काहीही शंका नाहीये. त्यामुळे लोकांनी संकोच टाळून जर एखाद्याला असे नैराश्याचे विचार येत असतील तर त्यांनी त्वरित जवळच्या मनोविकार तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. धन्यवाद.